नमस्कार सर्वांना। तर आज चॅनल माझं आहे, परंतु माझ्या चॅनलवर तुम्हाला मोहिनीताईंचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे। जसं की आधीसुद्धा तुम्ही एक व्हिडिओ मोहिनीताईंचा माझ्या चॅनलवर बघितला आहे, तर मला हा प्रश्न पडला आहे की सगळ्यांना किंवा स्पेशली त्या व्यक्तीला मोहिनीताईंकडनं नेमका कोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे, तुला नेमकं पाहायचं तरी काय आहे त्यांच्या चॅनलवर। त्यांनी स्वराज खरंच आजारी होता, त्यालासुद्धा तू म्हणते की एक तू मुद्दाम डॉलर कमवण्यासाठी हे केलं, कोणी स्वतःच्या बाळाला असं करू शकतं का? बघा, तुमच्यासमोर रिपोर्टसुद्धा आहे, रिपोर्ट तो कोणी खोटा दाखवू शकत नाही, ते बिचारं निरागस बाळ बाजूला झोपलेलं आहे। आणि ताई असं नाही की फक्त ह्या त्याच गोष्टी दाखवते, जे तिच्या डेली आयुष्यामध्ये चालू आहे तेच ते तुम्हाला दाखवत असते, कारण तो तिचं कारण तिचं चॅनल आहे डेली व्लॉग, डेली रुटीन दाखवते, मुलांची कशा प्रकारे काळजी घेते तेच ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते। आणि खरंच ग्रेट आहे ती, एकटी बाई दोन मुलांना कसं सांभाळते ना, हे तिच्याकडून शिकण्यासारखं आहे। किती संघर्ष करते, मी सुरुवातीपासून त्या ताईला फॉलो करते, पहिल्या व्हिडिओपासून तिचा फक्त संघर्ष आणि संघर्षच चालू आहे आयुष्यामध्ये। किती तिला त्रास आहे, एकटी बाई, एक बाळ आजारी, स्वराची वेळोवेळी काळजी घेते, तिच्या काय काय गरजा आहे त्या पूर्ण करते, तरीसुद्धा तुम्ही तिला म्हणतात की तू दोघं मुलांमध्ये भेदभाव करते। तिलासुद्धा तिने 9 महिनेच पोटात वाढवलं आहे आणि स्वराजलासुद्धा 9 महिनेच पोटात वाढवलं आहे, दोन वेळेससुद्धा तिच्यासोबत धोका झाला आहे। आणि मोहिनीताईंकडनं स्वामींची सेवा शिकाय करायची मला प्रेरणा मिळाली होती, मी पण तिचं बघूनच स्वामींची सेवा करत होती। त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकताय स्वराजची इतकी काळजी घेते, खरंच ना तेवढी काळजी क्वचितच कोणती आई घेत असेल इतकं प्रत्येक गोष्टीची पेस्ट। पण स्वराजला मेन म्हटलं म्हणजे आईच्या दुधाची कमी पडली, त्याच्यामुळे तो सारखा सारखा आजारी पडतो। या सगळ्या गोष्टी करून सुद्धा बघा, आता सासूबाई आजारी आहे तर स्वराजच्या हाताला सलाईंची सूई आहे, तशा परिस्थितीत ती बाई तिचं दुसरं कर्तव्य पार पाडायला जाते, हे सासूबाईंना भेटायला जाते। नवऱ्याने तिला इतकी वाईट वागणूक दिलेली असून सुद्धा ती तिच्या कर्तव्याला मागं झुकत नाही आहे आणि तिचं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करते। त्याने तर बाप म्हणून एकही कर्तव्य पूर्ण केलं नाही, पण तरीसुद्धा ताई तिचं कर्तव्य पार पाडते आणि तिच्या सासूला भेटायला जाते, हे सासूबाईंची तब्येत खराब असल्यामुळे। खरंच ना खूप काही शिकण्यासारखं आहे, परंतु आपल्याला काय फक्त डॉलर कमवण्यासाठी कोणाला तरी ट्रोल करायचं, म्हणून मग मोहिनी हजारे एकदम उत्तम असं साधन बनून गेलेलं आहे, तर तुम्ही बघू शकतात। आणि याच्यावर सुद्धा म्हणतात की सासूबाई आजारी पडला, हे सुद्धा एक प्रँक आहे। आता हे एवढं हॉस्पिटल, ह्या सगळ्या गोष्टी, त्या आईंची तब्येत बघा तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी कोणी नाटक करू शकतं का अशा परिस्थितीमध्ये? इतकं अवघड झालेलं आहेत ना लोकांना, आज यूट्यूब चॅनलवर नेमकं काय बघायचं आहे तेच कळत नाही आहे। आणि मोहिनीताईला पण सांगू असं वाटतं की स्वराजच्या पप्पांनी जे काय केलं ते खरंच खूप वाईट होतं, आणि मी जरी तुझ्या जागी असती ना मोहिनीताई, तर मी पण कधीच माफ करू शकले नसती, पण काय करणार आहे, एवढं मोठं आयुष्य आहे समोर आणि ते तू एकटं, आणि बघ किती संकटं येत असतात, एक संकट होत नाही तेवढं दुसरं संकट दाराशी उभंच असतं। तर खरंच तुम्ही पूर्ण फॅमिली खूप छान वाटतात, तर जर तुला होत असलं तुझ्याकडनं स्वराजच्या पप्पाला माफ करणं, तर नक्कीच तू प्रयत्न कर, कारण त्या जखमा, मनाला झालेल्या जखमा एवढ्या लवकर सहजासहजी कोणीही विसरू शकत नाही, परंतु तरी मुलांकडे मुलांचा विचार करून त्यांना माफ करायचा प्रयत्न कर। आणि खरंच तुमची फॅमिली सोबत खूप छान वाटते, आणि कसं आहे ना, कोणी कोणाचं नसतं, सगळेजण फायद्यासाठी आपल्या जवळ येत असतात, तर खरंच विचार कर ह्या गोष्टीवर। आणि बघा, सकाळपासून सकाळचं डेली कामं करून, त्याच्यानंतर स्वराजला सलाईन लावून, त्याच्यानंतर हॉस्पिटलला सासूबाईंना बघायला गेली, परत आली, स्वराजला सलाईन लावली आणि त्याच्यानंतर आता रात्री घरी आली। खरंच हा व्हिडिओ बघून तर अक्षरशः मी किती वेळेस बघितला हा व्हिडिओ, आणि पाहतच राहिला की एक व्यक्ती एवढं सगळं कसं, एवढे सगळे रोल कसे पार पाडू शकतो। तर प्लीज त्यांना ट्रोल करणं बंद करा।